आज जेव्हा हेलिकॉप्टरनं आलो तेव्हा बडनेर पासून रस्त्याच्या काठाने बघत बघत आलो. एक तर रस्त्याचं काम किती झालंय मला बघायचं होतं, त्या दरवेळेला प्रत्येक नदी नाल्याचं काय झालं ते बघत. हेंग साहेब जे माझे टेक्निकल माझ्याबरोबर असतात OSD, त्यांनी ते चीफ इंजिनियर होते अमरावती विभागात, त्यांनी त्यावेळी पुष्कळ काम केलं आणि त्यांच्याबरोबर VD पाटील सर आणि या दोघांनी या कामाची सुरुवात केली. मला खूप आनंद आहे की आज या अकोल्यासारख्या जिल्ह्यामध्ये आज हे चांगलं काम झालं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 132 तलावांचं खोलीकरण झालं, 25 नवीन शेततळी तयार झाली, 81 गावाच्या वॉटर सप्लाय स्कीम मजबूत झाल्या आणि 22,000 विहिरी पुनर्जीवित झाल्या आणि 152 गावांना पाणी उपलब्ध झालं. या जिल्ह्यामध्ये रबीचं क्षेत्र सरासरी 1,47,000 हेक्टर होतं, पण गेल्या 3 वर्षात सिंचन क्षेत्रात वाढ झाली आणि ते आता 3,00,000 हेक्टर एवढं झालं. अकोल्याचा एक रिंग रोडचं काम मंजूर झालेलंच आहे, दुसऱ्याही रिंग रोडची मागणी झाली. आता बच्चूभाऊंनी पण सांगितली, वसंतराव मला म्हणाले, पण आज एक गोष्ट नक्की सांगतो की बार्शी टाकळी ते रेल्वे उड्डाण पूल, अकोला ते बार्शी टाकळीवरील 130 कोटी रुपयाचा उड्डाण पूल मी आता आज मंजूर करतो आहे. त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि मला विश्वास आहे की अमरावती ते चिखली हा रस्ता अमरावती आणि अकोला जिल्ह्याकरता ग्रोथ इंजिन होणार आहे. अकोल्याला चांगला एअरपोर्ट झाला पाहिजे, म्हणजे अकोल्यावरून दिल्ली मुंबई बेंगलोर चेन्नई सगळीकडे जाता आलं पाहिजे आणि नक्कीच या कामात मी पुन्हा मदत करेन असा विश्वास व्यक्त करतो.